एचडब्ल्यू न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना प्रथमतः माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर दिवाळीचा क्षण हा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एकत्र येऊन कुटुंब एकत्र आणून हा सण साजरा करत असतो. आमच्याही जीवनात असे क्षण होते. लहानपणापासून आम्ही दिवाळी खूप एन्जॉय करतो. गावाकडे असताना मातीचे किल्ले बनवणे, घरामध्ये अगदी झगमगाटीचं वातावरण, आणि माझा स्वतः किराणाचा व्यवसाय असल्यामुळे किराणा दुकानात सुद्धा येणाऱ्या ग्राहकांची रेलचेल आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस खूप महत्त्वाचा असायचा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही जिजाऊंचं पूजन आणि शिवरायांचं पूजन घ्यायचो. खूप चांगला आनंदाचा क्षण असायचा. आणि बळीराजाच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही बळीराजा उत्सवसुद्धा एक दोन वर्ष साजरा केला. पण आजच्या या दिवाळीचं वेगळेपण माझ्या जीवनात तरी असं आहे की मागच्या 4 वर्षापासून माझे वडील नाहीत. या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा फार मोठा रोल असायचा. त्यांना आम्ही खूप मिस करतोय. जेव्हापासून ते सोडून गेले तेव्हापासून आम्ही दिवाळी फारशी एकत्र येऊन साजरी केली नाही. यावर्षी तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण दुसरीकडे बळीराजासुद्धा मोठ्या प्रमाणात आज हवालदिल झालाय. परतीच्या पावसानं प्रचंड नुकसान केलंय. अजूनही त्याला योग्य तो परतावा मिळाला नाही, किंवा त्याच्या घरात अजूनही आनंदाचा क्षण नाही, किंवा त्याची दिवाळी गोड झाली नाही. बळीराजा जर उपाशी असेल तर ती दिवाळी साजरी करणं आम्हाला सुद्धा योग्य वाटणार नाही. तूर्तास मी एवढंच सांगेल की दिवाळीचा क्षण हा प्रत्येकाच्या जीवनात खूप अमृताचा क्षण असतो. पण त्या सोहळ्यात सहभागी व्हायला आई वडील सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. आज आमच्याकडे आमचे वडील नाहीत, त्याच्यामुळे ही दिवाळी आमच्यासाठी कायमस्वरूपी अंधारमयच आहे. पण एक प्रामाणिक प्रयत्न असतो परिवाराला पुढे घेऊन जाण्याचा. पण बळीराजाचा हा सण आहे. मी या निमित्तानं एवढीच ईश्वराकडे प्रार्थना करेल. इळा पिळा टळो, बळीच राज्य येऊ, आणि बळीराजाला सुखाचे दिवस येऊत. त्याला धनधान्य पिको, तो भरभरून उत्साहानं पुढं जाओ. एवढ्याच त्या जगज्जेत्याकडे मी प्रार्थना करतो आणि आपल्याला परत एकदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.